इथे आलेले आहेत तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आणि बक्षीस प्राप्त करायचं आहे। आणि अंतिम सामन्याला सुरुवात मरीदेवी धोरण विरुद्ध चिंचमाता बोर्ली। मुकेश नागती, वसंत आरकशी आणि कुमार आरकशी यांनी स्टेजच्या मागे करायचं आहे। आणि चिंचमाता बोर्ली या संघाकडून मुकेश धुमाल आणि रिक्त असते परत, त्यांना प्रत्युत्तर ऋत्विक पाटील धरण संघाचा एक अष्टपैलाडू खेळाडू। आणि बोनस प्लस पॉइंट असं त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत आणि आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं आहे दोन गुणांनी। आणि मला वाटतंय पहिला बोनस प्राप्त केल्यामुळे त्याला 50 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागू झालेलं आहे। सामना संपता क्षणी त्यांनी घेऊन जायचं आहे। पुन्हा एकदा एक छोटीशी चूक आणि त्याचा परिणाम एक गुण गमावतो तो धरण संघ। पुन्हा एकदा ऋत्विक वारंवार चढाई करतो तो बोर्ली पंचातून या संघावर, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आणि एक गुण प्राप्त करतो तो ऋत्विक। पुन्हा एकदा 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू धरण या संघावर चाल करून गेलेला आहे आणि उत्कृष्ट असं पददालित्य डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मध्ये धुलकावणीचा खेळ आणि रिक्त असतं परत, त्याला प्रत्युत्तर ऋत्विक धरण संघाकडून बोर्ली या संघावर चाल करून आलेला आहे। आपल्या संघासाठी पाहूया उत्कृष्ट असा बोनसचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि त्याला एक गुण प्राप्त होतोय। आणि ऋत्विक पाटील याने पहिलं 50 रुपयाचं पक्षीस पटकावलं आहे बोनसच। पाहूया पुन्हा एकदा ऋत्विक पाटील सातत्याने चढाईचा भार आपल्या खांद्यावर घेत चिंचमाता बोर्ली या संघावर चढाई करत आहे। त्याच्या समोर 2-2-2 असं क्षेत्ररक्षण। पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न पण रिकामे असते परत आणि बोर्ली या संघासाठी भोंगा वाजतो तो करो या मरो। आणि त्या चढाईत गेलेला 4 नंबरचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे। आणि पंच तिथे उत्तम निर्णय देतील त्यामुळे फक्त संघनायकांनी फक्त तिथे थांबायचं आहे, बाकी खेळाडूंनी मागे व्हायचं आहे, पंचांशी वाद घालू नये। कदाचित ही सुपर रोड आहे असं पब्लिक बोलत आहे,
पाहूया पंचांचा निर्णय। चार आणि मला वाटतंय दाजीबा फार्म हाऊस म्हणजेच महेश पाटील यांचं जे बक्षीस आहे 1000 रुपयाचं बक्षीस, चार नंबरचा प्लेअर जो बोर्ली पंचायत या संघातून खेळत आहे प्रज्योत गाणेकर यांनी प्राप्त केलेला आहे। सामना संपताच हे घेऊन जाणे प्रज्योत गाणेकर बोर्ली संघाचा। आणि पुन्हा एकदा पंधरा नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू धरण संघावर चाल करून गेलेला आहे। त्याच्यासमोर एक दोन असं क्षेत्ररक्षण, हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे। आणि तुटिक्काल प्रज्योत गाणेकर यांनी पहिल्या चढाईत चार गडी आणलेले आहेत, त्यामुळे त्याने 1000 रुपयाचं बक्षीस आपल्या नावावर केलेलं आहे जे महेश पाटील दाजीबा फार्म हाऊसचे मालक आहेत यांनी दिलेलं आहे। आणि तोच हा जो ऋत्विक पाटील यांनी पहिला बोनस घेऊन 50 रुपये प्राप्त केले होते। पुन्हा एकदा बोर्डी संघावर चाल करून आलेला आहे, पायाने गडी मारण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात, पाहूया। आणि त्याची उत्कृष्ट अशी पकड बोर्ली संघाकडून। आणि त्याला प्रत्युत्तर बोर्ली संघाचा 15 नंबरची जर्सी वरदान केलेला हा खेळाडू। आणि पंचांचा इशारा, सुपर टॅकल, 2 गुण प्राप्त होत आहेत ते धरण संघाला। पब्लिक ने बाहेरून बोलू नका, पंच आहे तिथे। आणि पुन्हा एकदा मरीदेवी धरण संघाकडून चाल करून आलाय तो, 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला बोर्ली या संघावर। बोनसचा प्रयत्न आणि रिक्त असते परत, त्याला प्रत्युत्तर। मागच्या चढाईत ज्याने 4 गडी बाद केले होते धरण संघाचे तोच हा गाणेकर प्रज्योत गाणेकर, पाहूया। त्याच्यासमोर 3 असं क्षेत्ररक्षण, 2-1 आपल्या संघासाठी काय करत आहे, पायाने गडी मारण्याचा प्रयत्न। आणि रिकामी असते परत, त्याला प्रत्युत्तर। पुन्हा एकदा धरण संघाकडून जर्सी क्रमांक 4 मरीदेवी धरण। आणि उत्कृष्ट असा पददालित्य, पायाने गडी मारण्याचा प्रयत्न, रिक्त असते परत, त्याला प्रत्युत्तर। पुन्हा एकदा प्रज्योत बोर्ली या संघाकडून प्रांगणाचं परीक्षण करताना समोर 3 क्षेत्ररक्षक, कुठून गुण टिपायचा हे गणित बनवताना। आणि पाहूया रिक्त असते परत, आणि तो टिक्काल घेत आहेत ते धरण संघ। तो टिक्कालानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे आणि मरदेवी संघाकडून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 डुअर डायरेड मध्ये करो या मरो
आपल्या संघासाठी काय करत आहे पाहूया। पायाने गडी मारण्याचा प्रयत्न आणि बोनस उत्कृष्टरित्या आणि बोर्ली संघ सुद्धा थर्ड रेड आणि मला वाटतं हा सुपर टॅकल होत आहे आणि दोन गुण पाठवत ते धरण संघाला। अटीतटीचा सामना मरी देवी दर धेरंड विरुद्ध चिंचमाता बोर्ली चाल करून गेलाय तो धरण संघावर। नऊ नंबरची जर्सी प्रदान केला त्याच्या समोर एक दोन आणि पाहूया उत्कृष्ट असं पददालित्य आणि मला वाटतंय पंच मध्यंतराचा इशारा करत आहेत। आणि सहा गुण बोर्ली तीन गुणांची आघाडी धेरण या संघाकडे आहे ही बोर्ली संघाने नोंद घ्यायची आहे। आणि पुन्हा एकदा गाणेकर धरण संघावर चाल करून आलेला आहे त्याच्या समोर एक एक दोन असं क्षेत्ररक्षण उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हाताने गडी मारण्याचा प्रयत्न रिकामे असते परत आणि त्याला प्रत्युत्तर धरण संघाचा चार संघाचा चार नंबरचा खेळाडू आपल्याकडे काही गुणांची आघाडी आहे त्याला माहिती आहे त्यामुळे हा खेळ जेवढा संत गतीने खेळता येईल असा प्रयत्न। रिकामे असते परत त्याला पुन्हा एकदा बोर्ली संघाकडून नऊ नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू धरण संघावर चाल करून आलाय शांत अशी खेळली लाथीने गडी मारण्याचा प्रयत्न आणि रिकामे असते परत पुन्हा एकदा धरण संघाकडून बारा नंबरचा खेळाडू बोर्ली संघावर चाल करून गेलाय आणि त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे काही गुणांची आघाडी आहे ती आघाडी टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न आणि बोर्ली संघासाठी भोंगा करूया मरू आता समोर चार क्षेत्ररक्षक एक एक दोन धरण संघाचे त्यातून त्यांना गुण घ्यायचा आहे आणि आपली एंट्री व्हॅलिड करायची आहे पाहूया। आणि मला वाटतं त्यांची उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे आणि त्यात ते बाद होत आहेत आणि धरण संघासाठी सुद्धा भोंगा वाजतोय करूया मरू त्यांच्या समोर पण चार क्षेत्ररक्षक त्यातून त्यांना गुण टिपायचा आहे आणि आपल्या प्रांगणात परतायचं आहे पाहूया। उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हाताने पायाने गडी मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना
यश नाही प्राप्त झालेले आणि ते बाद झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा धरण संघावर चाल करून आला होतो. 15 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. रिकामे असते परत. पुन्हा एकदा धरण संघाकडून 4 नंबरची जर्सी. एकदम शांत रीतीने झालेला हा गेम. पब्लिक पाहत आहे. प्रत्येक संघ वेळेचा पूर्ण वापर करून घेत आहे सर्व्हिस मधून. आणि खेळ जेवढा शांत ठेवता येईल तेवढा प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा चिंचमाता बोरुळी रिकामी असते परत. धरण संघाकडून तोच खेळाडू जो सातत्याने चढाई घेत आहे ऋत्विक नंतर. जेवढा वेळ घालवत आहे तेवढं घालवत आहे प्रांगणात. काही गुणांची आघाडी आपल्याकडे आहे हे त्यांना माहिती आहे आणि तीच आघाडी टिकवत. आणि बोर्ली संघासाठी पुन्हा एकदा भोंगा वाजतोय तो डुवारडायचा करो मरो. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आणि त्यांनी एक अचूक गडी टिपलेला आहे आणि आपल्या प्रांगणात परतलेत. सामना अति अटीतटीचा. दोन्ही संघ बलाढ्य तुल्यबल असा खेळ दाखवत आहेत आपल्याला. आणि पुन्हा एकदा धरण संघासाठी भोंगा वाजतोय करो या मरो. ऋत्विक नसताना हाच खेळाडू सातत्याने चढाई करत आहे आणि पंचांचा इशारा येतो की शेवटची 5 मिनिटं आणि त्याच्या 2 गुणांची आघाडी धरण संघाची आहे असं ते सांगत आहेत. हे बोर्ली संघांनी आणि धरण संघांनी नोंद करायची आहे. बोनस धरण आणि बोर्ली संघाकडून पुन्हा एकदा 15 नंबरची जर्सी आणि त्याने अचूक असे 2 गडी टिपलेले आहेत आणि ऑल आउट करून 4 गुण प्राप्त केलेले आहेत. एकदम अटीतटीचा सामना. जसा फायनलचा सामना व्हायला पाहिजे तसाच होतोय. पुन्हा एकदा ऋत्विक शेवटची 4 मिनिटे पंचांकडून इशारा आणि काही गुणांची आघाडी बोर्लीकडे. आणि पुन्हा एकदा प्रज्योत गाणेकर. तरची स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम सामना काही क्षणातच आपल्याला या स्पर्धेचा विजेतेपद देखील आपल्याला माहिती पडणार आहे. कोणत्या संघाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडते त्यातच प्रज्योत मात्र आपली होतो गडी बाद केल्याचा. मात्र काय दाद मिळते पंचांकडून आणि कोणती दाद मात्र पंचांकडून मिळत नाहीये. तर अगदी सुरुवातीपासूनच एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या अंतिम सामन्यापर्यंत खूप चांगली साथ आपण या ठिकाणी सर्वजण देत आहे आणि आपल्याच सर्वांच्या या बहुमोल साथीनाच या ठिकाणी आपण ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करतो. त्यातच ही स्पर्धा जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून ज्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय आमचे समालोचक मित्र दत्ता पाटील
हे देखील आज या ठिकाणी या स्पर्धेला अगदी सुरुवातीपासून हजेरी लावणार होता आणि आज त्यांचा आवाज आपण अगदी अंतिम सामन्यापर्यंत ऐकलाय. खूप चांगली साथ, खूप मोठे सहकार्य या मंडळाला केलं तर त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आणि हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय कुमार अर्कशी, आपण आपल्या हस्ते दत्ता पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खरं तर खूप मोलाचं योगदान आजच्या या स्पर्धेसाठी दत्ता पाटील यांचा देखील राहिले. धन्यवाद दत्ता पाटील, असेच आपण आयोजकांना सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतोय. आणि वळतो चालू सामन्याकडे. अंतिम सामना या स्पर्धेचा मैदानावरती आपण रंगलेला पाडतोय. खरं तर गुणफलक जर आपण पाहिला तर 12-14 आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या क्षणाला येऊन ठपलेला हा सामना आहे. काही क्षणातच आपल्याला या सामन्याचा निकाल मिळतोय. मात्र पंचांचा डिसिजन देईपर्यंत आपण पंचांच्या दिशेने धावून जायचं नाहीये. सामन्याकडे वळूया. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. या स्पर्धेतला हा अंतिम सामना आपण पाहतोय. नक्कीच 15 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई बहादर वारंवार आपल्या संघासाठी चढाया करतो आणि आपल्या चढायांच्या जोरावर चांगला खेळ करतोय. या मैदानावरती ज्या पद्धतीचा खेळ व्हायला पाहिजे, या स्पर्धेचा ज्या पद्धतीचा अंतिम सामना आपल्याला पाहायचा होता, तो त्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानावरती आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे दोन बलाढ्य संघ चिंचमाता बोर्ली पंचायतन आणि मरीदेवी धरण असे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडतायत. या स्पर्धेचा हा अंतिम सामना आपण पाहतोय. खरं तर स्कोर जर आपण पाहिला तर नक्कीच 14-14 गुण दोन्ही संघांच्या खात्यामध्ये आहे. दोन्ही संघ तुलेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या पोझिशनमध्ये चालू सामना आहे आणि दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 14-14 असे गुण आहेत. शेवटचा मिनिट, पंचांकडून इशारा. चोरशीचा सामना इथे पाहायला मिळतो आपल्याला फायनलच्या स्वरूपात. आणि शेवटच्या मिनिटात काय होईल कोणी सांगू शकत नाही, कारण हा खेळ आहे. मरीदेवी धरंड विरुद्ध चिंचमाता बोरली आजचा हा शेवटचा अंतिम सामना. आणि या सामन्याचा रिझल्ट काय आहे हा तुम्हाला एका मिनिटातच समजेल. पाहूया, ज्याने मगाशी बोनस प्राप्त केला होता तोच हा खेळाडू. पुन्हा एकदा बोनसची ट्राय आणि पाहूया त्याच्या या प्रयत्नाला यश प्राप्त होतंय की नाही. आणि बोनस प्राप्त केलेला आहे त्याने, आणि त्याने बोनसचे पैसे सुद्धा प्राप्त केलेले आहेत. पुन्हा एकदा जे काही वसंत अर्कशे यांनी लावलेले आहेत ते. काही सेकंद सामना संपायला, पाहूया एकदम चुरशीचा सामना. आणि या चुरशीच्या सामन्यात एक गुण प्राप्त केलेला आहे धीरण या संघाने. मेडिकल टाइम आउट आणि त्या वेळातली ही एंट्री. चिंचमाता बोरली या संघाकडून पुन्हा एकदा 15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करत आहे पाहूया. आणि इथे मात्र आपण पाहतोय गेम ओव्हर. या स्पर्धेतला विजेता संघ आपल्याला मिळतोय हा धीरण संघ आहे, मरीदेवी धीरण.